नमस्कार, तुम्हा सर्वांना पार्ले कट्ट्यातर्फे नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा। हे येणारं वर्ष तुम्हाला सर्वांना आनंदाचं, समाधानाचं आणि उत्तम आरोग्याचं जावो। आपण जेव्हा उत्तम आरोग्याचं म्हणतो, खरं त्याच्यात आनंद आणि समाधान, शांती हे सगळं येतच। आजचे संध्याकाळ आपण त्याच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याला, त्याविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत। आपल्याला सर्वांना रामदास स्वामींचे मनाचे श्लोक माहिती आहेत आणि त्यातली एक ओळ आपल्याला सर्वांना माहिती आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे। त्याचा जो उत्तरार्थ आहे, विचार आहे मना तुझी शोधुनी पाहे। याविषयी थोडा त्याचा गर्भित अर्थ जाणून घेण्यासाठी आपण आज आमंत्रित केलंय आपल्या सर्वांच्या परिचयाची आमची मैत्रीण प्राध्यापिका स्वाती वाघ। मानाने स्वाती मोठी असली तरी ती माझी मैत्रीण आहे, त्यामुळे मी तिला आहोत आहो नाही करू शकत, आपण क्षमा करा। स्वातीला आपण सर्वजण ओळखताच, पार्ले कट्ट्यावर अनेक दिग्गजांच्या मुलाखती तिने घेतल्यात। उत्तम निवेदन, निरूपण, सूत्रसंचालन हे अनेक वर्षांपासून ती करतेच आहे। साठे कॉलेजमध्ये ती अर्थशास्त्राची प्राध्यापिका आहे आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाची एक माननीय सदस्यही आहे। 11वी आणि 12वीचं अर्थशास्त्राचं पुस्तक पाठ्यपुस्तक लिहिण्यामध्ये तिचा मोठा सहभाग आहे। त्याचशिवाय चिन्मय इंटरनॅशनल विद्यापीठाची ॲडव्हान्स वेदांत हा कोर्सही तिने पूर्ण केलेला आहे। अशी स्वाती आज आपल्याला मुक्त व्यासपीठासाठी लाभलेली आहे, हे आपलं सर्वांचं भाग्य। स्वातीचं एक स्वागत करण्यासाठी मी आपल्या पार्ले कट्ट्याच्या ज्येष्ठ सदस्या जीपताई पेठे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रथेप्रमाणे चाफ्याची परडी देऊन स्वातीचं स्वागत करावं। नमस्कार, ऐकू येते सर्वांना शेवटपर्यंत। सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा श्रुतिस्मृतिपुराणानां आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। सर्वांना नमस्कार। पार्ले कट्टा या माझ्या होम पीच वरती जरा वेगळ्या भूमिकेतून आज आपल्या समोर येताना मनामध्ये खूप संमिश्र भावना आहेत, आनंद अर्थातच नक्कीच आहे। पार्ले कट्टा हा सांस्कृतिक उपक्रम, त्याच्याशी मी अनेक वर्ष जोडलेली आहे, सध्या काही क्षणांची विश्रांती घेतली असली तरी। आणि आज या मुक्त व्यासपीठामध्ये आपणासमोर जे ज्या पंक्तीवरती मी बोलणार आहे ती मनाच्या श्लोकातली आहे, आत्ताच चित्राने आपल्याला सांगितलं। विचारी मना तुझी शोधुनी पाहे। आता इथे तिच्या तोंडून निघून गेलं जगी सर्व सुखी। मी शिक्षिका आहे म्हणून लगेच लाल पेन घेऊन बसलेली नाही, कारण जगी सर्व सुखी असाही प्रघात आहे म्हणण्याचा आणि जनी सर्व सुखी असाही प्रघात आहे। ज्यांच्या नित्यपाठामध्ये मनाचे श्लोक आहेत ते जनी सर्व सुखी असा कोण आहे असं म्हणतात। जनी काय आणि जगी काय फारसा फरक पडत नाही, कारण जनांचंच जग बनलेलं आहे। तर मुख्य म्हणजे ह्या काव्यपंक्ती ज्या समर्थांच्या सिद्ध हस्त लेखणीतून आलेल्या आहेत ते आहेत, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे। मनात वाचिले पूर्व संचित केले, तया साईखे भोगणे प्राप्त झाले, जय जय रघुवीर समर्थ, असा तो पूर्ण श्लोक आहे। समर्थांची लेखणी जरा परतत्वाचा स्पर्श आहे, कारण त्यांची अधिष्ठात्री देवी देवता आहे श्रीराम, आणि ज्याला रामच गवसला त्याच्या त्या लेखणीला परतत्वाचा स्पर्श नसेल तरच नवल। त्यामुळे त्यांच्या या सिद्धहस्त लेखणीतून जे शब्द बाहेर पडले त्यावरती एका शब्दावरही विवेचन होऊ शकतं, एका पंक्तीवरही विवेचन होऊ शकतं, त्यातल्या दोन ओळींवर सुद्धा विवेचन होऊ शकतं किंवा त्यातल्या चारही ओळींवर सुद्धा विवेचन होऊ शकतं, इतकी त्या समर्थांच्या लेखणीची ताकद आहे।
आता यामध्ये आज जी मी पंक्ती निवडलेली आहे किंवा मला देण्यात आलेली आहे, विचारी मना तुझी शोधूनी पाहे. आता काय शोधून पाहे म्हणून मला पहिल्या पंक्तीचा आधार घ्यावा लागणार आहे, तर जनी सर्व सुखी असा कोण आहे हे विचारी मना तू शोधून बघ. समर्थानी मनाला विचारी हे विशेषण लावलं. काही ठिकाणी विचारे मना तुझी शोधूनी पाहे असंही लिहिलेलं आहे आणि याचं प्रमाण आहे आपल्याकडे, आणि ते म्हणजे सार्थ मनाचे श्लोक जे परम आदरणीय परमपूज्य कैलासवासी बाबा वेलसरे के व्ही वेलसरे यांनी लिहून ठेवलेलं आहे, त्यामध्ये विचारे मना तुझी शोधूनी पाहे असं लिहिलेलं आहे. जेव्हा विचारी मना तुझी शोधूनी पाहे असा उल्लेख येतो त्यावेळेला मनाला विचारी हे विशेषण लावलेलं आहे, आणि विचारे मना असा उल्लेख येतो तेव्हा त्याचा अर्थ तू मनाचा विचार घे आणि विवेकाने वागणाऱ्या मनाला काय वाटतंय ते विचार, अशाही पद्धतीने त्याचा अर्थ घेता येतो. माझं म्हणणं एवढंच आहे, यातला भाव एकच आहे, फारसा फरक नाहीये. मुख्य तत्व पोचणं हे महत्वाचं आहे. आता समर्थ रामदास स्वामींनी मनाला विचारी असं म्हटलं, सुरुवातच मुळी मना सज्जना भक्तिपंथेची जावे अशी केली. याचं कारण जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीकडनं काम करून घ्यायचं असतं त्यावेळेला आपण गोड बोलतो. मन ही गोष्ट अशी आहे, कुणी संत त्याला मनाची पाटील म्हणतात, कारण तो सर्व इंद्रियांचा राजा आहे आणि हे एक असं इंद्रिय आहे की जे आहे पण दिसत नाही, पण जर मनात आलं म्हणजे मनाच्याच जर मनात आलं तर ते उत्पात माजवतं, ते गोंधळ घालतं. पण जर का त्याला विचाराची आणि विवेकाची जोड मिळाली तर तेच मन हे विचारी होतं, विवेकी होतं आणि सगळा या मनुष्य जन्माचा गोंधळ निस्तरत सुद्धा, इतकी ताकद त्या मनामध्ये आहे. मग मनाला विचारी म्हटलंय किंवा विवेकी म्हटलंय किंवा विवेक का असायला हवा याकरता मी एक अगदी थोडक्यात आपल्याला आवडेल अशी एक कथा सांगते. फार पूर्वी आपल्याकडे भारवी नावाचे कवी होऊन गेले. या भारवींच्या पत्नीचं नाव होतं रसिका. ते संस्कृत काव्यामध्ये म्हणजे संस्कृतामध्ये काव्य करायचे, फार मोठे कवी होते. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची प्रतिभा उत्तुंग होती, त्यांच्याकडे ती श्रीमंती प्रचंड होती, पण त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हालाकीची होती, बिकट होती, खूपच गंभीर होती. आणि एका वर्षी काय झालं, महापूर आला आणि जे काही होतं नव्हतं तो सगळा संसार मोडून पडला. झोपडी वाहून गेली, भांडीकुंडी जमवली होती ती वाहून गेली, काही शिल्लक राहिलं नाही. परंतु भारवींच्या मनावर याचा काहीही परिणाम झाला नाही, कारण त्यांनी मनाला जिंकलेलं होतं म्हणा किंवा अजून काही म्हणा, त्यांनी षडरिपूंना जिंकलेलं होतं म्हणा, विलक्षण प्रतिभेचा तो कवी होता. ते आपले एका खडकावर शांतपणे लिहितच होते. त्यांची जी पत्नी होती रसिका, ती अतिशय साध्वी स्त्री होती, तिचं पूर्ण समर्पण होतं, ती नवऱ्याला त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये मदत करणारी होती, पतनात तारयते इति पत्नी ह्या व्याख्येला जागणारी होती. आणि म्हणूनच आता मात्र तिला शांत राहावेना आणि तिने सांगितलं की तुम्ही हे जे काही लिहिताय ह्याच्यामध्ये पोटाला आपल्या लेकरा बाळांना काही देण्याची ताकद आहे का हो. जी स्त्री संपूर्ण समर्पित असते किंवा कुठलीही व्यक्ती आणि जी कधीच काही बोलत नाही ती तितक्याच गांभीर्याने पतीच्या पाठीशी उभी राहते. ती जेव्हा असं विधान करते त्यावेळेला तो पती ते अत्यंत गांभीर्याने घेतो. आणि भारवींनी तेच केलं. भारवींनी रसिकेला विचारलं की 2 मिनिटं थांबशील. त्यांनी लगेच एक भूर्जपत्र घेतलं आणि त्याच्यावरती एक श्लोक लिहिला. दुसऱ्या भूर्जपत्रावरती त्यातला अर्धाच श्लोक त्या रसिकाच्या हाती दिला आणि तिला सांगितलं की बाजारपेठेत जा, सराफाकडे जा आणि हा श्लोक, हा अर्धा श्लोक विक. ती बाजारपेठेत आली पण तिला सराफाकडे जायचं धैर्य नाही झालं. ती तिथंच उभी राहिली, कारण तिलाही वाटत होतं असा श्लोक कोण विकत घेणार. पण ती नुसतं म्हणाली मी भारवींची पत्नी आहे आणि हा अर्धा श्लोक मी विकायला आणलेला आहे. त्याबरोबर तिथे लोकांची रीग लागली, अहमहमिका सुरू झाली. इतके गुणग्राही लोक त्यावेळेला होते हे महत्वाचं आहे. आणि तो अर्धा श्लोक चढ्या बोलीनं विकला गेला आणि एका व्यापाऱ्यानं तो विकत घेतला. तो घरी आला, त्याने तो सोन्याच्या फ्रेममध्ये लावला आणि वर असं एक काचेचं गोल झुंबर होतं असं बऱ्यापैकी खाली आलेलं, त्यामध्ये तो श्लोक त्याने टांगून ठेवला
वाऱ्याबरोबर ते झुंबर फिरलं की सगळ्या बाजूनी तो श्लोक फिरायचा आणि आता तो त्याच्या आणि त्याच्या बायकोचा अगदी मुखोद्गत होऊन गेला. त्याची बायको बरोबर राहिली, परंतु ह्याला नेमकं पुन्हा काही व्यापाराचं काम आलं, त्याची खूप छान असं त्याला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि म्हणून तो आता घराबाहेर पडण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यावेळेची परिस्थिती आहे, व्यापाराकरता लोक 10-10, 15-15 वर्ष बाहेर राहत होते तेव्हाचा तो काळ आहे. त्याची पत्नी गर्भवती होती पण त्या आधीच त्याला निघावं लागलं आणि तो गेला. आपल्याला वेळ कमी आहे म्हणून आपण लगेच लिप घेऊया आणि असं म्हणूया की 16 वर्ष सरली, तो 16 वर्ष बाहेर होता आणि अखेर लक्षाधीश म्हणून गेलेला हा व्यापारी आता अब्जाधीश बनून परत आला. इतकं धन धान्य संपत्ती, प्रचंड घोडे हत्ती असा सगळा प्रचंड ताफा घेऊन तो गावापर्यंत पोहोचला, परंतु त्या सगळ्यांना त्यांनी वेशीवरच थांबवलं आणि जेव्हा तो गावाची वेस ओलांडून एकटाच आपल्या घरी आला तर त्याला थोडीशी भीती होती मनात की माझी सुंदर पत्नी, 16 वर्षापूर्वी मी जिला सोडून गेलोय ती माझ्याशी किती कमिटेड आहे ते बघूया. मंडळी मंद मंद इंग्लिशचा वापर होणार आहे, काही तरुण मंडळी पण मला दिसतायत. आजकाल सरकार दरबारी देखील बायलिंग्वल व्हायला पूर्णपणे प्राधान्य दिलं जातं. तत्व पोचण्याचा माझा जास्त मानस आहे, कृपया तेवढं मला माफ करा. त्यामुळे हिची किती कमिटमेंट आहे, ही आपल्या प्रती किती समर्पित आहे हे बघावं म्हणून तो एकटाच बेडरूम मध्ये गेला. ती पत्नी झोपलेली होती, कारण तो अगदी असा 3-4 सुमाराला पोहोचलेला होता. पत्नी झोपलेली होती आणि तिच्या बाजूला एक तरुण झोपलेला होता, राजविंदा असा तरुण झोपलेला होता. असा संताप अनावर झाला, तो प्रचंड संतापला. नुसता संतापलाच नाही तर त्याचे डोळे लाल बुंद झाले. त्याला कळेना आता काय करावं. त्या संतापाच्या भरात त्याने ती ज्ञान केलेली तलवार होती ती बाहेर काढली आणि ती भली मोठी तलवार त्यांनी उगारली आणि ती वरच्या काचेच्या झुमराला लागली. झुमराला लागल्याबरोबर त्याचं लक्ष वर गेलं आणि तो श्लोक त्याला दिसला. तो श्लोक वाचला, त्याला तो पुन्हा आठवला आणि तो स्तब्ध झाला. इतक्यात त्या आवाजाने त्याची पत्नी जागी होतच होती, त्यांनी ती तलवार पटकन लपवली. पत्नीनं पाहिलं, तिचं ताबडतोब तिच्या लक्षात आलं की याचे डोळे लाल बुंद आहेत, हा रागाने संतप्त आहे. झाला प्रकार लक्षात येण्या इतकी ती तीक्ष्ण बुद्धीची होती. ती काय म्हणाली असेल, बाळ उठ, आपले बाबा आले, एवढंच विधान तिने केलं. काय होता तो श्लोक? तो श्लोक होता सहसा विदधित न क्रियाम, सहसा विदधित न क्रियाम अविवेकाः परम पदाम पदम. म्हणजे कुठलीही गोष्ट अविवेकाने करू नकोस, त्याआधी 100 वेळा विचार कर, विवेकाचा आधार घे, विचाराचा आधार घे आणि मगच तुझी कृती कर. तुम्ही मला सांगा, त्यांनी भारवीला मनातल्या मनात किती धन्यवाद दिले असतील हो. एक चांगला विचार त्यांनी पैसे खर्च करून घरात आणला, तो भारवींकडे गेला, भारवींनी त्याला उरलेला श्लोक प्रदान केला आणि तो उरलेला श्लोक होता वृजते ही विमुष्य कारणम गुणलुब्धा स्वयमेव संपदा. म्हणजे जो माणूस गुणग्राही आहे, जो गुणांवर प्रेम करणारा आहे, त्याच्या गळ्यामध्ये स्वतः महालक्ष्मी आई जगदंबा ही माळ घालण्याकरता आसुसलेली आहे. त्यांनी त्याचा श्लोक विकत घेण्याचा गुणग्राहकपणा दाखवला होता आणि त्यामुळेच तो विवेकाचा श्लोक त्याच्या बरोबर आला आणि एक मोठा अनर्थ होण्याचा टळला. मला वाटतं ही कथा अतिशय बोलकी आहे. विचार आणि विवेक हा मनाला कशासाठी असायला पाहिजे हे सांगणारी ही कथा आहे. कारण मी आत्ताच सांगितलं, सर्व संतांनी मनाचा विचार केला, ज्ञानेश्वर माऊलींनी मनाचा विचार केला. मनाची एक गुंती गुंफियला शेला हा वरवर करता खूप साधा असे खरं तर विरहिणी वचन आहे, पण त्याचा अर्थ असा आहे की गुंतागुंतीचं हे मन आहे, वाद प्रतिवाद तर्क कुतर्क अनुमान अंदाज यामध्ये ते सतत भ्रमण करत असतं आणि ह्या गुंतागुंतीतून जे परमसत्य आहे ते बरोबर बाहेर काढायचं असतं आणि त्याचा शेला एखादा गजरा मोगऱ्याचा माळावा असा गुंपून ते ईश्वराच्या चरणी अर्पण करायचं असतं. हा सगळा आपल्या आयुष्याचा प्रवास आहे. कारण ही जी ब्रह्मस्थिती आहे, ही जी साधकाची अवस्था आहे, ही फार पुढची आहे. त्यासाठी अगोदर समर्थ जी काही तयारी आपल्याला करायला सांगतात, ती तयारी म्हणजे जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधूनी पाहे, याचं सरळ उत्तर आहे जनी सर्व सुखी कोणीही नाही. याचं कारणच असं आहे,
इथे विचार सर्व सुखाचा केलेला आहे. तुकाराम महाराज देखील म्हणतात, सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर, किंवा तुका म्हणे माझे हे जी सर्व सुख. आणि इथे देखील समर्थ जगी सर्व सुखी असा कोण आहे असा विचार करतात. सर्व सुख, एखाद्या माणसाकडे इतकं उत्तम शारीरिक सौष्ठव असतं, परंतु त्याच्याकडे जी मानसिकता असायला पाहिजे हेल्दी सुदृढ ती नसते. एखाद्या माणसाकडे प्रचंड आर्थिक श्रीमंती असते तर त्याचा प्रत्येक 10 मिनिटांनी त्याला कुठल्या ना कुठल्या तरी गोळ्या घ्याव्या लागतात, म्हणजे त्याच्याकडे शारीरिक परिस्थिती तेवढी त्याची सबळ नसते. कोणाकडे शारीरिक आणि आर्थिक दोन्हीही सुख असतात, परंतु त्याला मानसिक दुःख असतं. काहीतरी घरामध्ये सतत किरकिरी कुरबुरी चाललेल्या आहेत. त्यामुळे सांगण्याचा हेतू असा की सुख आणि दुःख ह्या रिलेटिव्ह टर्म्स आहेत, दे आर रिलेटिव्ह टर्म्स, त्या सापेक्ष आहेत. अनुकूल वेदना इति सुखम, प्रतिकूल वेदना इति दुःखम. अनुकूल वेदना म्हणजे एखादा 3 वर्षाचा नातू दुडूदुडू धावत आजोबांपाशी येतो आणि म्हणतो, आजोबा मी हनुमान आहे, तू रावण आहेस, पहा मी तुला आता लाद घालतो. तिथे आजोबा असं म्हणत नाही, मेल्या कारके एक देतो थोडे तुला, असं नाही म्हणत. आजोबा म्हणतो, अरे बापले मला भीती वाटते. 3 वर्षाचा छोटा नातू आहे, ही अनुकूल वेदना आहे. पण जर त्या नातवाच्या बापानं म्हणजे आजोबांच्या चिरंजीवानी जर अशी लाद घातली तर ती प्रतिकूल वेदना होते. कधी कधी एकाचं सुख हे दुसऱ्याचं दुःख असतं आणि दुसऱ्याचं दुःख हे एकाचं सुख असतं. हे अतिशय सब्जेक्टिव्ह आणि रिलेटिव्ह आहे, त्यामुळे ह्यामध्ये तू गुंतून पडू नकोस. हे मना, तू विचाराची आणि विवेकाची जोड ह्या मनाला लावली किंवा या मनाला दे, तुझी तुला लावून घे, म्हणजेच तुला सगळीचकडे सुख आहे असा नक्कीच प्रत्यय येईल. आता इथे मला सांगा की हे फक्त मानवालाच का म्हटलं गेलं? देर आर 4 टाइप ऑफ बीइंग्स. बीइंग्स याचा अर्थ जीवदशा. 4 प्रकारच्या जीवदशा सांगितलेल्या आहेत वेदांत शास्त्रामध्ये. त्यातली पहिली आहे ती म्हणजे दगड धोंडे माती, जे अत्यंत जड आहे, म्हणजे त्यामध्येही चैतन्य आहे. अहिल्योद्धार केलाच होता आपल्या लक्षात असेल, त्यामध्येही चैतन्य आहे, परंतु ते चैतन्य प्रकट होण्याची व्यवस्था मात्र तिथे नाही. त्यानंतर येतात झाड वृक्ष वेली वगैरे वगैरे, त्यामध्ये देखील चैतन्य आहे, परंतु ती प्रकट होण्याची व्यवस्था दगड धोंड्यापेक्षा जास्त आहे, पण मानवापेक्षा कमी आहे. त्यानंतर येतात प्राणी पक्षी इत्यादी, त्यामध्ये देखील चैतन्य आहे, ती प्रकट होण्याची व्यवस्था पहिल्या दोघांपेक्षा जास्ती आहे. कारण कोणीतरी इथे म्हणू शकेल माझ्या या बोलण्यावर, आमच्याकडचा जो डॉगी आहे त्याला किती भावभावना आहेत, त्याला किती कळतो, तो आमचा खूप प्रिय आहे, तो आमचं मन ओळखतो, सगळं मान्य. पण त्याच्याकडे विचार आणि विवेकाची मानवा इतकी जी सबळता असायला पाहिजे ती नाहीये, हे मला म्हणावंच लागेल. आणि सगळ्यात शेवटी सांगितलेली आहे ती म्हणजे मनुष्य योनी. हा अत्यंत दुर्लभ असा हा नरदेह जेव्हा आपल्याला मिळतो, तेव्हाच समर्थ त्या नरालाच सांगतात की विचारी मना. आचार्यांचा श्लोक आहे विवेक चुडामणी ग्रंथातला 2रा श्लोक, जंतूनां शत जन्म दुर्लभमतो पुंस्वं ततो विप्रताम्, तस्माद् वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्त्वमस्मात् परम्, आत्मानात्म विवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितिः, मुक्तिर्नो शत जन्म कोटि सुकृतैः पुण्यैर्विना लभ्यते. अगदी सरळ साधा अर्थ याचा, सर्व प्राणी मात्रांमध्ये मनुष्य जन्म हा सगळ्यात दुर्लभ आहे, आणि जर तो मिळालाच तर त्यामध्ये पुंस्त्वं ततो विप्रताम. पुंस्त्वं याचा अर्थ आहे पौरुषत्व. सगळे श्रोते इथे जमलेले सुजाण आहेत, त्यामुळे हे सांगायची गरज नाही की इथे नर मादी किंवा हे खूपच खालच्या पातळीवर आहे. स्त्री पुरुष देहाशी याचा काही संबंध नाहीये. पौरुषत्व याचा अर्थ इथे पुरुषार्थ असा आहे, वो खूब लढी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी. हे झाशीच्या राणी म्हणजे एका स्त्रीबद्दल बोललं गेलेलं आहे, त्यामुळे इथे मर्दानीपणा म्हणजे पुरुषार्थ. काय पुरुषार्थ? तर साधना मार्गावरून चालत राहणे, वेदवाक्यानुसार आचरण करणे आणि वैदिक धर्माचा प्रसार करण्यासाठी जागरूक राहणे किंवा आपल्याकडून त्याची पायमल्ली न होणे, ह्याला म्हणतात पुंस्त्वं ततो विप्रताम. म्हणजे तुम्हाला गुरुकडे जायचं आहे, वेगवेगळ्या संत महात्म्यांना ऐकायचं आहे, त्यांचं विचार प्रबोधन आपण घेऊन घ्यायचं आहे, त्याच्या दृष्टीने वागायचं आहे,
त्या पद्धतीने वागायचं आहे म्हणजे विप्रता. तस्मात वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्वम अस्मात परम. ह्या वैदिक मार्गावरून आपल्याला चालतच राहायचंय. स्टेडफास्टनेस ऑन द पाथ ऑफ सेल्फ रिअलायझेशन किंवा ऑन द पाथ ऑफ स्पिरिच्युअलिटी, दॅट इज व्हॉट वी मीन बाय तस्मात वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्वम अस्मात परम. आत्मानात्म विवेचनम, इथे आपल्याला कळतं की समर्थांनी आपल्या मनाला विचारी आणि विवेकी व्हायला का सांगितलं, कारण आत्म अनात्म विवेक हा फक्त आणि फक्त मनुष्य जन्मामध्ये आहे. चांगलं काय वाईट काय, व्हॉट इज नोबल व्हॉट इज इग्नोबल, व्हॉट इज डिझायरेबल व्हॉट इज अनडिझायरेबल, आत्मवस्तू म्हणजे काय, अनात्म म्हणजे काय, विद्या म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, हे सर्व हा जो विवेक आहे हा फक्त आणि फक्त मनुष्य जन्मामध्ये करता येतो. आणि म्हणूनच समर्थाने आपल्याला सांगितलं म्हणजे मानवाला सांगितलं की हे मन विचारी कर, हे मन विवेकी कर, हा आत्मानात्म विवेक जर तुझ्यामध्ये आला तर तुला जगी सर्व सुखी किंवा जनी सर्व सुखी शोधत बसण्याची गरज नाही. मग हे सुख कसं मिळेल, तर हे प्रत्येकाला आपल्यापासून सुरू करायचंय, कारण आपण समाजाचे घटक आहोत. त्यासाठी भरपूर भ्रमंती करायची, खूप लोकांशी बोलायचंय, संवाद साधायचाय, लोकांमध्ये मिसळायचंय. अहो डेव्हिड गोलमन यांनी हा जो प्रचंड म्हणजे अतिशय सुप्रसिद्ध असा मानसशास्त्रज्ञ आहे, त्यांनी हा जो विचार आहे कुठला, EQ इमोशनल कोशन भावनांक, हा गोलमनचा सिद्धांत 90s आला. किंवा जॉन ड्यूई या सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने त्याची इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी म्हणजे द कपॅसिटी टू फॉर्म रिलेशनशिप विथ द सोसायटी व्हेरी इझिली, थोडक्यात तुम्हाला तुमच्या सहवासाने दुसऱ्याला बरं वाटेल, कम्फर्टेबल वाटेल असं केलं पाहिजे. आता हा जो विचार आहे हा आत्ता आलेला पाश्चात्यांचा विचार आहे, परंतु आमच्या ऋषी मुनींनी हे कधीच सांगून ठेवलेलं आहे. ददापि प्रतिगृह्णाति गुह्यं कथयति, गुह्यं आख्यति कथयति, भुक्ते भोजनेश्चैव षड्विधा प्रीती लक्षण. हा हे दुसरं काय आहे, हे EQ आहे, हा भावनांक वाढवण्याचीच गोष्ट आहे. ददापि प्रतिगृह्णाति, विचारांचा आदान प्रदान, देवाणघेवाण झाली पाहिजे. आणि म्हणून तर या पार्श्वभूमीवर आपला पार्ले कट्टा हा खूप महत्वाचा आहे, कारण इथं माणसांना व्यक्त होता येतं, इथे थोरांचे विचार आपल्याला ऐकता येतात, इथे सुसंवाद साधला जातो. आणि असे सांस्कृतिक उपक्रम म्हणून समाजाला, समाज मनाला, समष्टीला अतिशय श्रीमंत बनवतात. आता ज्या वेळेला आपण हे समाजमन सुदृढ होतं हे असं आपल्याला दिसतं, ज्या वेळेला आपण असे भरपूर भ्रमण करतो, भ्रमंती करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की खरंच बाहेर काहीच सुख नाहीये. पण त्यासाठी आधी भ्रमंती करावी लागते, बाह्य सुख आहे का हे शोधावं लागतं. आणि मग एक वेळ अशी येते की आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये डोकवावं लागतं, आणि ते अंतरंगामध्ये डोकावणं म्हणजेच श्रवण मनन निधिध्यासन, हा एकंदरीत विषय इथे येतो. आपण जेव्हा मनन करतो आपल्याच विचारांमध्ये स्थित होतो, आपल्याच म्हणजे सद्विचारामध्ये, विवेकाच्या विचारामध्ये, आत्मानात्म विचारामध्ये, तेव्हा आपल्या लक्षात येतं की खरंच सुख हे बाह्य जगामध्ये नाहीये, ते माझ्या अंतरात्म्यामध्येच आहे. परंतु ही स्थिती साधकाची फार पुढची आहे, आणि ह्या साधकाच्या स्थितीला आपण असं म्हणूया की या ठिकाणी एक गोष्ट त्या साधकाला जाणवते, आणि ती म्हणजे मी बंधू नाही, मी मित्र नाही, मी सखा नाही, मी सोयरा नाही, मी कुणीच नाही, मी आई नाही, मी बाप नाही, मी शत्रू नाही, मी मित्र नाही, मी जाती नाही, मी पाती नाही, सगळ्यात महत्वाचं आजच्या दृष्टीने मी मनही नाही, मी बुद्धीही नाही, मी चित्तही नाही, मी अहंकारही नाही, मग मी कोण आहे. आता माझ्या आजचा जो मला विषय दिलेला आहे त्यामध्ये मी कोण आहे याचा विचार आत्ता प्रस्तुत नाही, कारण ते सगळं मनात वाचिले पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले यावर जाईल. मग संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियवाण कर्म याच्यामध्ये जावं लागेल, आणि त्यात मला आत्ता पडायचं नाही, कारण मला आज तो विषय दिलेला नाही. आणि म्हणून एकच लक्षात घ्या की ही साधकाची स्थिती येण्याकरता मी जेव्हा म्हणते एकच लक्षात घ्या, तेव्हा ते मी माझ्या मनाला समजावते, मी माझं लाऊड थिंकिंग करते, आय हॅव जस्ट ब्रोकन द फोर्थ वॉल, आणि मी तुम्हाला फक्त फेस करते, जे चिंतन मी घरामध्ये करते ते मी आपल्या समोर करते, एवढाच फरक आहे.
मी परत पुन्हा सांगते, कुठलाही अभिनिवेश किंवा उपदेश मला आपणाला करायचा नाही. आपण सर्व सुजाण आहात, फक्त इथे विचारांचे मुक्त चिंतन चाललेले असं म्हणूया. तेव्हा ही जी स्थिती आहे, ही ब्रह्मस्थिती येण्याकरता किंवा आपला जो आयुष्याचा प्रवास आहे, सद्गुरु आपल्याला सांगतो तत्त्वमसी, आणि तो जेव्हा जाणतो अहम ब्रह्मास्मी, हे सगळं आपलं आयुष्य आहे. पण तत्पूर्वी आपल्याला या समर्थाने सांगितलेल्या गोष्टी करायच्या आहेत. कुठल्या? तर आपल्या मनाला विचारी करायचंय, आपल्या मनाला विवेकी करायचंय, आणि म्हणून ददाती प्रतिगृह्णाती, भरपूर द्यायचंय, भरपूर घ्यायचंय. सुजाण श्रोत्यांना नक्कीच कळलं असेल, हे देणं घेणं हे मला टेबलाखालचं असं अपेक्षित नाहीये. हे सांस्कृतिक विचारांचं, हे उच्च विचारांचं, सद्विचाराचं, सद्वर्तनाचं देवाणघेवाण आहे, आदान प्रदान आहे. त्यानंतर महत्वाची आपली पंक्ती आहे ती म्हणजे गुह्यम आख्यती कथयती, जे आपल्या मनातलं आहे ते दुसऱ्यांना सांगा, म्हणजेच रीते व्हा, मोकळे व्हा, संवाद साधा, मनामध्ये सगळं ठेवून झुरू नका. आणि तोच विचार परत परत करत करत स्वतःला एकटं कुठेही वाटू देऊ नका. एखाद्या अवघड परिस्थितीमध्ये एखादा मित्र पटकन समोर येतो, तो भले आपल्याला पैशाने मदत करणारा नसेल, पण तो जेव्हा म्हणतो अरे काळजी करू नको सर्व ठीक होईल, तेव्हा आपल्या मनाला जी प्रसन्नता येते ना मंडळी, ती काही वेगळीच असते. त्यालाच म्हणतात ददाती प्रतिगृह्णाती. हे दुसरं काय आहे? हे EQ वाढवण्याचाच प्रकार आहे, आणि आपल्या मनाला विचारी विवेकी करण्याचीच ही साधनं आहे. हे अत्यंत सोपं साधन आहे असं म्हणायला हरकत नाही. साधन म्हणजे इथे इन्स्ट्रुमेंट किंवा मीन्स, सामग्री या अर्थी नाही मला म्हणायचं. साधन म्हणजे साधना, साधना मार्गावरनं चालणे या अर्थाने मला म्हणायचंय. तिसरं आहे भुक्ते भोजय भुंगते भोजयतेश्चैव, म्हणजे दुसऱ्याला भरपूर अन्नदान करा, दुसऱ्याला भरपूर खायला द्या, मग ती विचारांची शिदोरी असेल किंवा ते खरोखरीचं अन्न असेल. भोजयतेश्चैव, दुसऱ्याने दे दिलं ते स्वीकारा थोडक्यात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि देता देता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. हा सोपा जो सिद्धांत आहे आपल्याला सर्वांच्याच परिचयाच्या कवितेतला, तोच इथे सांगितलेला आहे. आणि शेवटची पंक्ती सांगते षडविधा प्रीती लक्षण. हा ही सगळी प्रीतीची सहा लक्षणं आहेत, आणि या षडविधा लक्षणांनी जर आपण आपलं आचरण केलं तर आपलं मन हे नक्कीच विवेकी होतं, विचारी होतं. आणि जा अत्यंत हा जो अत्यंत दुर्लभ असा जो हा जन्म आपल्याला मिळालेला आहे त्याचं सार्थक होतं. कारण जेव्हा मी म्हटलं तसं मन विचारी होईल, विवेकी होईल, खूप भ्रमंती करेल, खूप लोकात मिसळेल, लोक जीवनाचा अभ्यास करेल, त्यावेळेलाच लक्षात येतं की ठाईच बसुनी करा एक चित्त, ह्यावरच आपलं मन स्थित होणार आहे, तेव्हाच ते विचारी आणि विवेकी होणार आहे. श्रोते हो, जेवढं मला आत्तापर्यंतच्या माझ्या चिन्मय मिशनच्या 20-22 वर्षाच्या श्रवणातून अनेक कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार यांच्या कथातून जे मी काही ऐकलं, काही महात्म्यांच्या बरोबर प्रत्यक्ष संवादाचा मला लाभ मिळाला, त्यातनं जे काही मला मिळालं ते आणि तेवढंच मी आपल्यासमोर ठेवायचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणते अभ्यासोनी प्रकटावे, परंतु आमच्या लाडक्या महाजनबाईंनी मला अल्प अभ्यासोनी प्रकटावे अशी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांच्या प्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. आपण सर्वांना माझे जर विचार पटले असतील, रुचले असतील, पचले असतील, तर ती सर्व संतांची आणि महात्म्यांची, माझ्या सद्गुरूंची शिकवण आहे. आणि जे आपल्याला पटलं नसेल, खटकलं असेल, मान्य नसेल, तो माझ्या मांडणीचा दोष आहे, त्यांच्या शिकवणीचा नाही. हे अत्यंत विनम्रपणे मी आपल्यासमोर अधोरेखित करू इच्छिते. आज समर्थांच्या वाङ्मयातल्या एका श्लोकावरती ह्या वाणीनं जी काही वाक्सेवा इथं दिली, त्यामध्ये जर काही प्रमाद झाला असेल तर तो होऊ नये म्हणून निरंजन स्वामींच्या एका पदाचा आधार घेते आणि निरमते. अपराध क्षमा आता केला पाहिजे, अबद्ध सुबद्ध गुण वर्णीय दे तुझे, न कळेची टाळ विणा वाजला कैसा, असता व्यस्तपणे नाद केला भल कैसा. नाही ताल ज्ञान आम्हा कंठ सुस्वर, बरा नाही झाला वाटे वर्ण उच्चार,
निरंजन म्हणे माझे वेडे वापुडे, बोल हे वेडे वापुडे, दोष न लावावा सेवकाकडे। धन्यवाद। सर्वांना मनपूर्वक नवन वर्षाच्या शुभेच्छा। इथेच विरमते। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम।